हॅलो फ्रेंड्स, नर्सिंग प्रोफेशन ब्लॉग या चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण सर्वाइकल इरोजन पाहणार आहोत. इम्पॉर्टंट क्वेश्चन हे आधी आलेला आहे NM सेकंड इयरचा मिडवायफ्रीचा. व्हिडिओला लगेच लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब देखील करू शकता. तर फर्स्ट आपण त्याचे डेफिनेशन पाहूया आणि थोडंसं इंट्रोडक्शन देखील पाहूयात खाली. तर डेफिनेशन त्याची अशी आहे की गर्भाशयाचे जे काही सर्विक्स हा भाग आहे, तर त्या सर्विक्स या भागात खरचटलेल्या छोट्या जखमा असतात त्यांना सर्वाइकल इरोजन असं म्हणतो आपण. तर आपल्याला तर माहिती आहे की गर्भाशयाचा जे काही सर्विक्सचा भाग आहे, तर तिथं असं एकदम खरचटल्यासारखं किंवा छोटे जखमा असतात, तर त्यांना सर्वाइकल इरोजन असे म्हणतात. आणि गरोदरपणामध्ये संपूर्ण गर्भाशयालाच भरपूर रक्तपुरवठा असल्यामुळे या छोट्या छोट्या जखमांमुळे काय होत असतो, रक्तस्राव होत असतो. यासाठी वेळीच सल्ला घेऊन औषध उपचार केला पाहिजे. म्हणजे गरोदरपणामध्ये काय असतं, जो काही गर्भाशय असतं तर त्याला भरपूर असा रक्तपुरवठा असतो, त्याच्यामुळे कधी कधी काय होतं, सर्विक्सचा हा भाग आपल्याला असा हिरवट असा दिसतो, तर रक्तपुरवठा असल्यामुळे तसं वाटतं ते. तर ह्या असल्यामुळे या छोट्या जखमांमुळे काय होतं, लगेच रक्तस्राव होतो. मग रक्तस्राव झाल्यावर तसंच न इग्नोर करता डॉक्टरांचा सल्ला घेणं किंवा औषध उपचार करणं खूप गरजेचं आहे. आता त्याची कारणं कोणकोणती असतात, तर हार्मोन जास्त स्रवले गेल्यास देखील असं होतं, किंवा लैंगिक आजाराचा एखादा जर संसर्ग असेल तर त्यावेळेस देखील हे होतं. आता त्याचे टाईप्स कोणकोणते तर ते पाहूयात आपण. तर त्याचे टाईप्स आहे कंजनायटल आणि ॲक्वायर्ड. कंजनायटल म्हणजे जन्मजात असणं आणि ॲक्वायर्ड म्हणजे आधी म्हणजे स्वतःकडूनच अधिग्रहित असणं. तर आता कंजनायटलमध्ये काय काय ह्या टाईपमध्ये बघूया आपण. तर त्याच्यामध्ये यामध्ये गरोदर मातेच्या शरीरातील तयार होणारे जे काही इस्ट्रोजन याचे लेवल कमी होतं, जे काही इस्ट्रोजनचे लेवल असते तर ते कमी होते कंजनायटलमध्ये. आणि ॲक्वायर्डमध्ये काय होतं, तर गरोदरपणात सर्वाइकल इरोजनचा धोका जास्त असतो ॲक्वायर्डमध्ये. या स्त्रिया गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन करत होत्या यांच्यामध्ये हे पाहायला मिळतं. म्हणजे ज्यांनी पहिले गर्भनिरोधक गोळ्यांचे सेवन केले आणि नंतर प्रेग्नन्सी राहिली तर त्यांच्यामध्ये हे सर्वाइकल इरोजन पाहायला मिळतं. आणि दीर्घकालीन सर्विक्सचे दाह असेल तर याच रूपांतर सर्वाइकल इरोजन. म्हणजे जे काय सर्विक्सचा दाह ह्याच्या आधी झालेला असेल, कोणतं इन्फेक्शन होत असेल किंवा काही असेल, तर त्याचं रूपांतर सर्वाइकल इरोजनमध्ये होतं. आणि जननमार्गाने सतत रक्त ब्लिडिंग किंवा व्हाईट डिस्चार्ज जात असेल तर देखील सर्वाइकल इरोजन होऊ शकतो. तर हे जे टाईप्स आहेत. आता त्याचे साईन अँड सिमटम्स पाहूयात आपण. खरं तर जी काही कारणे आहेत त्याच्याखालीच तुम्ही साईन अँड सिमटम लिहा. तपासणी केल्यास सर्वाइकल जे काही एरिया आहे तो लाल भडक झालेला आढळतो. नंतर खरचटलेल्या खुणा देखील तिथे आढळतात. नंतर मल्टिपल ओझिंग स्पॉट्स असतात, जेणेकरून जी काही वाहणारी जागा तिथं वाहत असतात ती आपण डिस्चार्ज म्हणू शकतो किंवा ब्लिडिंग म्हणू शकतो. नंतर मऊ आणि खडबडीत असल्यासारखं तिथं जाणवतं. नंतर निदान, म्हणजे ते जे काही निदान केलं तर कोणकोणतं कसं करायचं तर ते पाहूयात आपण. तर फर्स्ट हिस्ट्री कलेक्शन खूप गरजेचं आहे की ह्याच्या आधी गर्भनिरोधक गोळ्या घेतल्या होत्या का किंवा काय आधी त्रास होता का, ते हिस्ट्री कलेक्शन करणं खूप गरजेचं आहे. नंतर पूर्ण शारीरिक तपासणी करायची अशा वेळेस. नंतर बायोप्सी करतात. बायोप्सी म्हणजे जे काय तिथला एखादा तुकडा घेऊन त्याचं ते चेक करतात नेमकं कशाचं आहे की कशामुळे असं होतं. नंतर पॉप टेस्ट असते, जिथे खरचटल्यासारखे झालेले आहे तिथून थोडासा भाग घेऊन तपासणी केली. म्हणजे बायोप्सी आणि हे थोडंफार सेमच आहे. नंतर उपचार काय काय करतात त्यांच्यावर, तर रुग्णाला फर्स्ट ॲडमिट करून घ्यावे, नंतर संपूर्ण विश्रांती द्यावी, नंतर बाह्य जननेंद्रिय स्वच्छ आणि कोरडी ठेवावीत, डॉक्टर या आदेशाप्रमाणे औषधे योग्य आणि योग्य मार्गाने व योग्य प्रमाणात द्यावी. जे काय डॉक्टरने आदेशाप्रमाणे औषधं सांगितले तर ते योग्य मार्गाने किंवा योग्य प्रमाणात देणं गरजेचं आहे. नंतर क्रायोसर्जरी करण्याचा निर्णय डॉक्टर घेतात. मग ती एक सर्जरी असते त्याच्यावरची, ही टेस्ट करून रुग्णाच्या कंडिशनवरून क्रायोसर्जरी करायची का नाही हे ठरवले जाते. जे काय सर्व टेस्ट करतो आपण त्याच्यावरून ते ठरवलं जातं. नंतर रुग्णाची दैनंदिन परिचर्या, तर माहितीच आहे आपल्याला काय करावीत, तर जी काय आठवड्यातून एकदा नखं कापावीत, केस धुवावेत, पूर्ण दैनंदिन परिचर्या असते. नंतर ताप, नाडी, श्वसन, रक्तदाब पाहून त्याची नोंद करावी, हे कॉमन आहे सगळ्या ह्याच्यामध्ये. नंतर रुग्णाला पण आता कोणा धीर द्यावा. तर हे होती उपचार आपले कोणकोणते करायचे सर्वाइकल इरोजनसाठी. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, जर स्टडी तुम्ही चांगला करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.